नमस्कार, JW किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचे लोणचे। मी 1 किलो कैरी धुवून पुसून कापून घेतली आहे। लोणच्यासाठी कैरी कडक व आंबट अशी घ्यावी। कैरी कापून झाल्यावर मी सुती कापडावर 3 तास ती पसरून ठेवली होती। लोणच्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे। मी 100 ग्रॅम मोहरीची डाळ म्हणजे 1 वाटी घेतली आहे। 100 ग्रॅम मीठ घेतलं आहे 1 वाटी। 15 ते 20 लवंगा, 1 चमचा मिरे घेतले आहे, 2 चमचे हळद पावडर, 1 चमचा हिंग पावडर, 4 चमचे धना पावडर, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मेथी दाणे घेतले आहे आणि 50 ग्रॅम मी लाल तिखट घेतलं आहे। प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात लवंग, मिरे, बडीशेप आणि मेथी दाणे बारीक करून घेऊ। लवंग टाकते, मिरे। मिक्सरच्या भांड्यात आपले हे साहित्य जाड दळून झाले आहे। लोणच्यासाठी मी 4 वाट्या तेल घेतले आहे, ते कमी गॅसवर गरम करायला ठेवले आहे। लोणच्याचे साहित्य मी या परातीत टाकून घेतले आहे। मीठ, मोहरीची डाळ, लवंग, मिरेची जाडसर भरड, हिंग, आता तेल तापले आहे, आपण ते तेल टाकू। गॅसवर तेल छान कडक तापले आहे, आता गॅस बंद करते। गरम तेल आपल्या सर्व साहित्यात टाकून झाले आहे। आता आपण हे 3-4 तास छान गार करून घेऊ। हिंगाचा छान वास येतोय लोणच्याचा। लोणच्यात तेल जास्तच टाकावे म्हणजे ते खराब होत नाही, हिंगामुळे बुरशी येत नाही लोणच्याला। लोणच्याचा मसाला गार झाला आहे, आता आपण त्यात कैरीच्या फोडी मिक्स करून घेऊ। लोणचं भरण्यासाठी मी चिनी मातीची भरणी घेतली आहे, ती दिवसभर छान उन्हात वाळवली आहे, त्यात आता लोणचं भरू। लोणचे भरणीत भरून झाले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोणच्यात साखर किंवा गूळ टाकू शकतात। कैरीच्या फोडींवर तेल असे असायला हवे म्हणजे लोणचे चांगले टिकते। बरणीला सुती कापड बांधून दिवसभर बरणी हवेशीर जागेवर ठेवायची, रात्री त्यावर झाकण ठेवावे। रोज कोरड्या चमच्याने लोणचे मिक्स करून घ्यायचे म्हणजे लोणचे खराब होत नाही। अशा पद्धतीने चटपटीत लोणचे तयार झाले आहे, तुम्ही घरी नक्की करून बघा। धन्यवाद। आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा साखर आंबा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कैरी, साखर, वेलची पूड, 4 लवंगा घेतलं आहे, थोडी केशर। प्रथम आता आपण कैरी छान छिलून घेऊ। छिलून झाल्यावरती किसणीने किसून घ्यायची। कैरी छान छिलून झाली आहे, आता आपण याच्यावर किसून घेऊ। कैरी आपली छान किसून झाली आहे, आता ती आपण वाटीने मोजून घेऊ।
कैरीचा किस एक वाटी असेल तर आपण दोन वाट्या साखर टाकूया. आता आपण किस आणि साखर एकत्र करू. आपण दोन वाट्या साखर घेतली आहे, छान मिक्स करून आपण हे मिश्रण आता 4-5 तास ठेवून देऊ. चार पाच तासाने त्याला छान पाणी सुटेल, त्यावेळी आपण ते शिजवून घेऊ. कैरीचा किस व साखर वितळून आता छान 5 तास झाले आहे. आपण आता ते कमी गॅसवर छान शिजवून घेऊ. साखर आंब्याचे मिश्रण आता गॅसवर आपण छान 5-10 मिनटं छान शिजवून घेऊ. साखर आंबा आपला छान आता उकळतो आहे, आपण त्यात 4 लवंगा टाकू. लवंगामुळे छान वास येतो. थोडी केसर, बऱ्यापैकी चिकट झाला आहे साखर आंबा. त्यात वेलची पूड टाकू. चिकट झाला आहे, आता आपण गॅस बंद करू. साखर आंबा आपला छान आता तयार झाला आहे, तो आपण गरम पोळी पराठ्यासोबत खाऊ शकतो. आज आपण बनवणार आहोत कैरीचे पणे. कैरीच्या पण्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे, एक कैरी घेतली आहे. पण्यासाठी घेतलेली कैरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ती कुकरमध्ये मी 2 चिट्ट्या घेऊन शिजवून घेते. तरच्या 2 चिट्ट्या झाल्या आहेत, मी आता गॅस बंद करते. कैरी आपली कुकरमध्ये छान शिजून झाली आहे. आता आपण त्याचा गर काढून घेऊ आणि ह्या गुळाचं पाणी करून घेऊ. कैरीचा गर आता मी काढून घेतला आहे, एक वाटी आला आहे तो. गुळ पण मी एक वाटीच घेतला आहे. कलमी कैरी एवढी आंबट नसते, त्यामुळे आपण कमी घेतला आहे गुळ. त्या गुळाचे मी पाणी करून घेतले. आता असे गुळ पाण्यात छान विरघळला आहे. कैरीचा गर आता मी भांड्यात काढून घेते, त्यातच गुळाचे पाणी आता आपण काढून घेऊ. हे मिश्रण आपण रवीने छान घोटून घेऊ. पणे आपले छान आता तयार झाले आहे. हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. मी रवीने करून घेतले आहे, इलेक्ट्रिकच्या रवीने घुसळून घेतले आहे. पणे आपले छान तयार झाले आहे. एका कैरीचे पणे हे 5-6 ग्लास तयार झाले आहे. त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड व मीठ घालू शकता. आज आपण करणार आहोत कैरीचा गुळंबा, याला मुरंबा पण असे म्हणतात. त्यासाठी मी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि लागणारा गुळ. प्रथम आपण कैरीचे देठ काढून त्याचे साल काढून घेऊ. कैरीचे साल काढून झाले आहे, ते आपण आता किसणीवर ती कैरी किसून घेऊ. गुळांब्यासाठी किंवा साखर आंब्यासाठी कैरी नेहमी कच्चीच घ्यायची, चांगली कडक घ्यायची. कैरी किसून झाली आहे, ती मी एक वाटी अशी मोजून घेतली आहे. तितकाच मी गुळ घेतला आहे. ही कलमी कैरी आंबट नसल्याने गुळ एक वाटीच घेतला आहे. आंबट कैरी असेल तेव्हा आपण 1.5 वाटी गुळ घालू शकतो. कैरीचा किस व बारीक केलेला गुळ मी मिक्स करून घेते. हे मिश्रण आता 4-5 तास आपण झाकून ठेवू, त्यामुळे गुळाला छान पाणी सुटेल.
कैरीचा किस व गुळ आपण 4-5 तासापूर्वी एकत्र करून ठेवले होते. आता छान ते गुळ वितळला आहे. आपण आता गॅसच्या शेगडीवर हे मिश्रण शिजवून घेऊ. कैरी व गुळाचे मिश्रण आपण आता गॅसच्या शेगडीवर ठेवले आहे. त्यात आपण 4-5 लवंगा व 1/2 चमचा विलायची पूड टाकू. दोन तीन उकळ्या येईस्तोपर्यंत आपण ते आता शिजवून घेऊ. गुळांबा आता शिजत आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. छान ताप दिसते. लुसलुशीत गुळांबा आता छान तयार झाला आहे. कैरीचा गुळांबा तयार झाला आहे. आता आपण कैरीचा दुसरा प्रकार बघू. मी कैरी किसून घेतली आहे. त्याचे आपण लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: सपाट वाटी कैरीचा किस, 1 चमचा मेथी दाणे, 3 चमचे मोहरीची डाळ घेतली, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा मीठ, 2 चमचे लाल तिखट आणि 10-12 मिरे व लवंगा 4-5. कैरीच्या केसाला आपण थोडे मीठ मिक्स करून घेऊ. आता लोणच्याच्या फोडणीची तयारी करू आपण. गॅसवर मी भांडे ठेवले आहे. त्यात आता तेल टाकते. तेल 1 छोटा चमचा भरून घेतले आहे. मी या ताटलीत मीठ आणि मोहरीची डाळ टाकून घेतली आहे. त्यावर आता गरम तेलात मेथ्या टाकते. मोहरीची डाळ, मीठ व तळलेल्या मेथ्या मी टाकले आहे. आता गरम तेल टाकते. गरम तेलात जाडसर कुटलेले मिरे व लवंग टाकते. बडीशेप, हिंग, धनाजिरा पावडर, लाल तिखट, 1/2 चमचा हळद. हे सर्व मिक्स करून गार होऊ देऊ. हे तेल गार झाल्यावर आपण कैरीचा केस यात मिक्स करू. छान रंग आलाय. मस्त हिंगाचा वास सुटलाय. छान गरम तेलात टाकलेला मसाला आपला गार झालाय. तो आपण आता कैरीच्या केसमध्ये टाकून घेऊ. हे सर्व मिक्सरन छान मिक्स करून घेऊ. हे लोणचे 1-2 दिवस मुरल्यावर खूप छान लागते. कैरीची फोड कधी कधी खाल्ल्या जात नाही, त्यावेळी असा हा किस छान थोडासा घेऊनही आपल्याला जेवणात वापरता येतो. आज आपण कैरीचे 2 प्रकार केले आहे. त्यापैकी गुळांबा व कैरीचे किसाचे चटपटीत असे लोणचे बघितले आहे. ते तुम्ही घरी नक्की करून बघा.